रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड, कडेगाव। तसेच रेणावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। किसान योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या शेतकरी खातेदारांना आवाहन करण्यात येते की लवकरच 12वा हप्ता आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे। केंद्र शासनामार्फत ही रक्कम आपल्या खात्यावरती जमा होणार आहे, परंतु त्याकरिता आपल्या बँकेचं ई KYC पूर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजेच काय तर आपला बँक अकाउंट आपण आधार लिंक केलेला आहे का नाही हे खात्री करणं गरजेचं आहे। जर आपण आपला बँक अकाउंट आधार लिंक केला नसेल तर आपण तातडीने 31 ऑगस्टपर्यंत आपण आपला खाते क्रमांक आधार लिंक करून घ्यावा। तर ही आधार लिंक करण्याची सुविधा सर्व माहिती सेवा केंद्रात उपलब्ध आहे। आपण नजीकच्या माहिती सेवा केंद्र किंवा ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात असलेले संग्राम ऑपरेटर यांच्याशी संपर्क करून आपला आपले बँक खाते ई KYC आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला पुढील हप्ता मिळणे सुकर होईल। जे ई KYC करणार नाही त्यांना हप्ता जमा करण्यास अडचणी होतील। तरी सर्वांना माझं आवाहन आहे, सर्व PM किसान योजनेतील शेतकरी खातेदार, जे पात्र शेतकरी खातेदार लाभ घेत आहेत, त्यांनी 31 ऑगस्टपूर्वी आपले बँक अकाउंट ई KYC करून आधार लिंक करून घ्यावे। धन्यवाद। खानापूर तालुक्यातील अन्न सुरक्षा योजनेमध्ये लाभ घेत असलेले लाभार्थी यांना आवाहन करण्यात येते की सन 2013 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत आपण लाभार्थी म्हणून निवड झालेली आहे, परंतु तदनंतर आपल्या ही निवड होताना आर्थिक निकषानुसार झालेली होती। आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असल्यास ग्रामीण भागामध्ये 44,000 आत उत्पन्न आणि शहरी भागामध्ये 59,000 आत उत्पन्न असलेली व्यक्तीच या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। तरी देखील जे काही श्रीमंत व्यक्ती आहेत, तथापि ज्यांच्याकडे 4-चाकी वाहन आहे, इन्कम टॅक्स भरतात किंवा शासकीय नोकरदार आहेत किंवा खाजगी चांगल्या ठिकाणी नोकरी आहे, तसेच डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स जे इन्कम टॅक्स भरतात आणि शेतकरी कुटुंबातले जे जास्त बागायतदार शेतकरी आहे, ज्यांचं ऊस पीक किंवा द्राक्ष पिकाचं उत्पन्न येत आहे, असे सर्व जे लाभार्थी आहेत जे या निकषात बसत नाही परंतु सध्या ते अन्न सुरक्षा योजनेतनं अन्नधान्य सवलतीच्या दरात घेत आहेत, त्यांना माझं आवाहन आहे की आपण या योजनेतनं बाहेर पडण्यासाठी शासनाने गिव्ह इट अप ही मोहीम काढलेली आहे। तरी आपण या निकषात बसत नसल्यामुळे आपण गिव्ह इट अप योजनेतनं म्हणजे अन्नधान्याचा आपण लाभ सोडण्यासाठीचा अर्ज आपले गावातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे भरून द्यावायचा आहे। आपण तो अर्ज भरून दिल्यानंतर आपण त्या योजनेतनं निकषात बसत नसल्यामुळे आपले नाव कमी करून इतर गोरगरीब लाभार्थ्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून दिला जाईल। परंतु जर आपण त्या निकषात बसत नसताना देखील आपण लाभ घेत असल्यास निदर्शनास आले तर भविष्यात आपल्याकडून ती सर्व रक्कम जेवढे धान्य आपण गेल्या या कालावधीत घेतलेले आहे त्याची सर्व रक्कम आर्थिक स्वरूपात आपल्याकडून वसूल केली जाईल आणि तसेच आवश्यक असल्यास पुढील नियमानुसार देखील कारवाई केली जाईल। तरी सर्व लाभार्थी यांना आव्हान आहे, जर आपण त्या निकषात बसत नसेल तर आपण तातडीने त्या योजनेतनं बाहेर पडण्याचा अर्ज आपले स्वस्त धान्य दुकानदार यांना भरून द्यावा। ही मोहीम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण तालुक्यामध्ये राबवली जात आहे। तरी सर्वांनी
याचं मोहिमेत आपण आपले अर्ज भरून द्यावे असे मी आवाहन खानापूर तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदार यांना आवाहन करण्यात येते की आपल्या शेतातील पिकाची नोंदणी ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे करण्याची आहे. याकरिता शासनाने ई पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप विकसित केलेले आहे. हे ॲप आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवर जाऊन आपण डाउनलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यामध्ये आपली नोंदणी करून आपला हंगाम निवडून पिकाचा हंगाम निवडून खरीप हंगाम किंवा फळपिके आणि ऊस पिके असेल तर वार्षिक हंगाम निवडून त्यामध्ये आपल्या पिकाची माहिती भरायची आणि त्या पिकाच्या गटामध्ये जाऊन आपण त्याचा फोटो अपलोड करण्याचा आहे. तसेच या ॲपमध्ये आपल्याला आपली बांधावरची झाडे देखील नोंदण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच त्यामध्ये आपल्याला कायमपड क्षेत्र देखील आपल्याला विहीर असेल किंवा बोरपड असेल कायमपड क्षेत्र भरता येते. तरी आपण सर्वांनी या ई पीक पाणी मोहिमेचा ॲपचा लाभ घ्यावा. सर्वांनी आपली ई पीक पाणी मोबाईल ॲपद्वारे करण्याची आहे. एका मोबाईलवरून 50 खातेदारांची पीक पाहणी करता येते. त्यामुळे एखाद्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल तरी आपण दुसऱ्या एखाद्याच्या मोबाईलवरनं ती पीक पाहणी करू शकतो आणि ही मोबाईल ॲपद्वारे केलेले ई पीक पाहणीचाच सातबारा आता यापुढे सर्व ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. तुमचं पीक विमा असेल किंवा इतर PM किसान योजना असेल कर्ज पुरवठा असेल सर्व ठिकाणी तुम्ही नोंदवलेल्या ई पीक पाणी ॲपमधनं नोंदवलेली पीक पाणीचा सातबारा ग्राह्य धरला जाणार आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे आणि आपली पिकाची नोंदणी या ई पीक पाणी मोबाईल ॲपद्वारे येत्या 15 दिवसात पूर्ण करण्याची आहे. धन्यवाद. खानापूर तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की आपले मतदार यादीत नाव